नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या माबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सव्वीस एप्रिल दोन हजार बावीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम किंवा पहिल्यांदाच जर तुम्ही या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर अवश्य तुम्ही चॅनलला सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो दरवर्षी तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी तेवीस एप्रिलला दरवर्षी जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिवस म्हणून आपण साजरा करत असतो हा जो काही दिवस आहे तो कोणाच्या द्वारे साजरा करण्यात येत असतो तर संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना ज्याला आपण बोलतो युनेस्को यांच्याद्वारे साजरा करण्यात येत असतो आणि हा का साजरा करण्यात येतो तर त्याच्या मागचं कारण वाचन प्रकाशन आणि कॉपीराईटला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी तेवीस एप्रिलला हा दिवस आपण साजरा करत असतो आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे आणि दररोजची जी काही संध्याकाळची नऊ वाजताची आपण सिरीज सुरू केली आहे करंट अफेअर्स जी के जी एस ची ती सुद्धा पाहायला बिलकुल विसरू नका सेपरेट वही तयार करा आणि दररोजचे प्रश्न व्यवस्थितपणे लिहून घेत चला प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो ब्रिटिशच्या पंतप्रधानांनी भारतामध्ये ब्रिटिश कंपनी जे सी बी याच्या कारखान्याचे किंवा जे सी बीच्या कारखान्याचे उद्घाटन कोठे केलेले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वडोदरा कोठे आलं आहे तर गुजरात राज्यामध्ये या ठिकाणी वडोदरा या ठिकाणी जे काही ब्रिटिश कंपनी आहे जेसीबी याच्या फॅक्टरीचे इनॉग्रेशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कोणाच्या माध्यमातून ब्रिटिशच्या पंतप्रधानांच्या माध्यमातून कोण आहेत ब्रिटिशचे पंतप्रधान तर त्यांचं नाव आहे बोरिस जॉन्सन म्हणजेच युनायटेड किंगडम म्हणा किंवा ब्रिटन म्हणा या देशाचे पंतप्रधान आहेत बोरिस जॉन्सन राजधानी आहे लंडन आणि चलन वापरलं जातं पाऊंड स्टर्लिंग पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा मन लावून दररोजचे व्हिडिओ पाहत चला पहा अभ्यास हा आनंदाने करायचा असतो तुम्हाला जर बोर होत असेल तर फ्रेश व्हा आणि पंधरा मिनिट दररोजचे नियमितपणे ह्याच सिरीजला तुम्ही देत चला एक महिना कंटिन्यू ही सिरीज तुम्ही फॉलो करा ॲटोमॅटिकली जे काही करंट अफेअर्स आहे त्याच्यामध्ये तुमचा जो काही कॉन्फिडन्स आहे तो ऑटोमॅटिकली बिल्ड होत जाईल बरोबर दोन नंबरचा प्रश्न काय म्हणतो नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आजपर्यंत आपण बऱ्याच वेळेला प्रश्न घेतलेला आहे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत आज प्रश्न काय आहे तर नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष कोण आहेत असं विचारले आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर सुमन के बेरी हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे काही नीती आयोग आहे त्या नीती आयोगाचे कोण आहेत व्हाईस चेअरमॅन आहेत म्हणजेच नवीन उपाध्यक्ष आहेत या ठिकाणी कशाबद्दल बोलण्यात आलं नीती आयोगाबद्दल तर लगेच आपण नीती आयोगाबद्दल चार गोष्टी जाणून घेऊया नीती आयोगाची स्थापना झाली एक जानेवारी दोन हजार पंधराला ला नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत पंतप्रधान सध्याचे अध्यक्ष म्हणजेच पंतप्रधान कोण आहेत माननीय नरेंद्र मोदीजी त्याच्यानंतर उपाध्यक्ष कोण आहेत आपण आत्ताच पाहिलं सुमन के बेरी आणि नीती आयोगाचे जे काही सीईओ आहेत त्यांचं नाव आहे अमिताभ कांत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कचऱ्याचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी दिल्ली जलमंडळासोबत कोणी करार केलेला आहे काळजीपूर्वक आहे का जे काही वेस्ट कचरा असतो तर त्या कचऱ्याचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी बरोबर तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एन टी पी सीने तर या ठिकाणी दिल्ली जल मंडळासोबत एन टी पी सी ने अॅग्रीमेंट केलेलं आहे पार्टनरशिप केलेलं आहे कशासाठी तर जो काही कचरा आहे त्या कचऱ्याचं ऊर्जेमध्ये रूपांतरण करण्यासाठी तर पर्याय क्रमांक बी एन टी पी सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एन टी पी सी बद्दल सांगायचं म्हटलं तर फुल फॉर्म लिहून घ्या नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड एन टी पी ची स्थापना झाली सात नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला कोण आहेत संस्थापक एन टी पी सीचे म्हणजेच भारत सरकार आहेत गव्हर्नमेंट कंपनी आहे एन टी पी सीचे अध्यक्ष आणि एम डी कोण आहेत गुरदीप सिंग हेच या ठिकाणी सीईओ सुद्धा आहेत आणि मुख्यालय आहे एन टी पी सीचं नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सव्वीस एप्रिलला म्हणजेच आजच्याच दिवशी या ठिकाणी दरवर्षी जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आपण साजरा करत असतो याच्या मागचं कारण काय तर लगेच कारण लिहून घ्या नवोन्मेष आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी बौद्धिक संपदा अधिकारांच्या भूमिकेबद्दल माहिती देण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येत असतो आणि दुसरा एक महत्वाचा पॉईंट दोन हजार बावीसची थीम काय विषय काय असं विचारलं तर लगेच लिहून घ्या आय पी अँड यूथ इनोव्हेटिंग फॉर अ बेटर फ्युचर मराठीमध्ये काय म्हणता येईल चांगल्या भविष्यासाठी आय पी आणि तरुण नवनिर्मिती करत आहोत बरोबर अशा प्रकारचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये विचारलं जाणार नाही तुम्हाला डिरेक्टली इंग्लिशमध्येच थीम विचारली जाणार या ठिकाणी कशाबद्दल बोलण्यात आलं महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच जे काही एप्रिल महिना आहेत त्या एप्रिल महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती लगेच एका मिनिटामध्ये में रिव्हिजन मारूया दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सोबतसोबत -सोबत या ठिकाणी अजून एक दिवस असतो जागतिक पार्किन्सन दिवस तेरा एप्रिल जालीनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल जागतिक वारसा दिवस एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल आपण सुरुवातीलाच पाहिलं जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस सुद्धा असतो चोवीस एप्रिलला असतो भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस आणि तीस एप्रिल आयुष्यमान भारत दिवस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा अलीकडेच जागतिक बँकेने दोन हजार बावीस साठी जागतिक वाढीचा जो काही अंदाज आहे तो चार पूर्णांक एक टक्क्यावरून किती कमी केलेला आहे म्हणजेच या ठिकाणी बावीस साठी जो काही जागतिक वाढीचा अंदाज आहे तो जागतिक बँकेने म्हणजेच वर्ल्ड बँकेने अगोदर किती सांगितला होता फोर पॉईंट वन पर्सेंट तो आता डिक्रीज करून कमी करून आता किती करण्यात आलेला आहे तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी थ्री पॉइंट टू पर्सेंट बरोबर तर तीन पूर्णांक दोन पर्सेंट एवढा या ठिकाणी कमी केलेला आहे काय जागतिक वाढीचा अंदाज कोणी कमी केलेला आहे जागतिक बँकेने म्हणजेच वर्ल्ड बँकेने तर वर्ल्ड बँकेबद्दल चार गोष्टी लिहून घ्या स्थापना झाली जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस साली संस्थापक आहेत जॉन आणि हॅरी मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी आणि वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष आहेत डेव्हिड मालपास पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा बँकेने म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेने कोणत्या बँकेवरती छत्तीस लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सेंट्रल बँक ऑफ इंडिया काळजीपूर्वक काय का तर या ठिकाणी सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेवरती आर बी आय बँकेने छत्तीस लाख रुपयाचा आर्थिक दंड या ठिकाणी ठोठावलेला आहे कारण काय कारण फक्त एकच असणार काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल या ठिकाणी हा दंड ठोठवण्यात आलेला आहे सोबतसोबत या ठिकाणी मनपूरम फायनान्स नावाची सुद्धा एक कंपनी आहे फायनान्स कंपनी त्या कंपनीवरती सुद्धा सतरा लाख रुपयाचा या ठिकाणी दंड ठोठवण्यात आलेला आहे कोणी आर बी आय बँकेने फुल फॉर्म मी आत्ता सांगितला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना झाली एक एप्रिल एकोणीशे पस्तीसला ब्रिटिश राज या काळामध्ये स्थापना झाली मुख्यालय मुंबई या ठिकाणी आणि गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास कितवे गव्हर्नर आहेत पंचवीसावे गव्हर्नर आहेत ठीक आहे आरबीआय बँकेबद्दल आपण बोलत होतो आरबीआय बँकेमध्ये किती उपराज्यपाल आहेत म्हणजेच डेप्युटी गव्हर्नर किती आहेत तर चार आहेत कोण कोण महेश कुमार जैन एमरी पत्रा एम राजेश्वरराव आणि टी बी शंकर बरोबर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा आय सी सीचे महाव्यवस्थापक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वसीम खान या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कोण असणार हे तर आय सी सी चे नवीन महाव्यवस्थापक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे कोणत्या या ठिकाणी ऑर्गनायझेशनमध्ये आय सी सी मध्ये फुल फॉर्म काय इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद हा झाला आय सी सीचा चा सुंदर असा लोगो ज्या ठिकाणी अध्यक्ष आहेत ग्रेग बार्कले सीईओ आहेत जोफ अॅलार्डीस मुख्यालय आहे दुबई यू ए ई या ठिकाणी आणि आय सी सीची स्थापना झाली पंधरा जून एकोणीसशे नऊला ला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठवा अलीकडेच सरकारने दोन हजार बावीस दोन हजार तेवीस साठी किती मेट्रिक टन अन्नधान्य उत्पादनाचे लक्ष ठेवलेले आहे म्हणजेच एम ठेवलेलं आहे बरोबर तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तीनशे अठ्ठावीस तर या ठिकाणी तीनशे अठ्ठावीस एवढं मेट्रिक टन अन्नधान्य उत्पादनाचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे कोणत्या काळासाठी दोन हजार बावीस तेवीस साठी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा ग्लोबल एपिडेमिक फंड स्थापन करण्यासाठी कोणी सहमती दर्शवलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक जी ट्वेंटी या समूहाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऍप्रुव्हलसाठी या ठिकाणी सहमती दर्शवलेली आहे कशासाठी तर ग्लोबल एपिडेमिक फंड स्थापन करण्यासाठी पहा या ठिकाणी मी इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे ग्लोबल पॅन्डेमिक प्रिपेअर्डनेस फंड पहा मी परत वाचतो ग्लोबल पॅन्डेमिक प्रिपेअर्डनेस फंड जागतिक महामारी सज्जता निधी असं म्हणता येईल बरोबर याच्या मागचं कारण काय कशासाठी हे फंड गोळा करत आहेत तर लगेच एक कारण लिहून घ्या भविष्यातील महामारीचा सामना करण्यासाठी जगाला अधिक चांगल्या प्रकारे तयार होण्यास मदत करण्यासाठी या ठिकाणी ग्लोबल एपिडेमिक या ठिकाणी फंड स्थापना करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे किंवा सहमती दर्शवली आहे जी ट्वेंटी या समूहाने जी ट्वेंटी म्हणजे काय ग्रुप ऑफ ट्वेंटी म्हणजे वीस वेगवेगळ्या देशांचा हा एक समूह आहे ज्याची स्थापना करण्यात आली होती सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णवला आणि सध्याचं अध्यक्षपद आहे इंडोनेशियाकडे आणि इंडोनेशियाचे कोण आहेत मेन जोको विडिओ बरोबर दोन हजार बावीसचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे आणि हा जो काही जी ट्वेंटी ग्रुप आहे याचा उद्देश काय असतो तर जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करणे आणि चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण औद्योगिक आणि विकसनशील अर्थव्यवस्था एकत्रित आणणे हा याच्या मागचा समूहाचा मागचा एकमेव पर्पज आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज किती दिवसांसाठी वाढवण्यात आलेलं आहे वाढवण्यात आलेलं आहे म्हणजेच काय करण्यात आलं आहे एक्सटेंड करण्यात आलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी एकशे ऐंशी दिवसांसाठी या ठिकाणी हे एक्सटेंड करण्यात आलं आहे म्हणजे जवळपास सहा महिने पुढे ढकलण्यात आलं आहे वाढवण्यात आलेलं आहे त्याच्यामागे एक पॉइंट लिहून घ्या जे काही कोविड एकोणीस विरुद्ध लढणारे आपले जे काही आरोग्य कर्मचारी होते तर त्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी जी काही विमा योजना होती ती एकशे ऐंशी दिवसांच्या कालावधीसाठी पुढे वाढवण्यात आलेली आहे चांगला डिसिजन घेतलेला आहे हा आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी तर पर्याय क्रमांक सी एकशे ऐंशी दिवस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा राजीव वर्मा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे नवीन मुख्य सचिव बनलेले आहेत म्हणजेच न्यू स्टेट चीफ सेक्रेटरी बनलेले आहेत अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी पुदुचेरीचे हे या ठिकाणी नवीन मुख्य सचिव बनलेले आहेत कोण राजीव वर्मा अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न पुछन क्रमांक बारावा अलीकडेच खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्रपती यांना जॉन एफ केनेडी प्रोफाईल इनकरेज करेज 2022 ट्वेंटी ट्वेंटी, ट्वेंटी ट्वेंटी टू मिळालेला आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए युक्रेन आणि कोण आहेत युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की माहीत असेल तुम्हाला बरोबर तर यांना या ठिकाणी जॉन एफ केनेडी प्रोफाईल इनकरेज अवॉर्ड ट्वेंटी ट्वेंटी टू या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे प्रश्न टॅप इन टॅप आउट नावाची एक फॅसिलिटी आहे या फॅसिलिटीसह भारतातील पहिली बस सेवेचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे महाराष्ट्र राजस्थान गुजरात की आसाम तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थिनींना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची चा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद